哎，大爹，大爹哟，厉害了！का ये पूर्ग है अरवे एमबीएम करावा उठा वो चल उठ काय उठ में एम करायला लगा हेता है मला तर तो उठून आंघोळ बिघोळ करून तयारीत राहा पाहिजे उठ हां चल उठ ये बर चल व्यायाम करू ये हलो का ए पुरा कर उठ 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 लवकर उठ हां हां उसका दी तू उठ की अरे ह्या टायमाला कस घामगाळा पाहिजे अंगातला व्यायाम करायचा उठ चल काय करू काय करू काय इथं उभा चल बैठक मार असे बैठक मार चल हा हा मार बैठक मार काही पोर कसलं राही अरे दादी अरे हेता आहे मला तुझ्या वयाची पोर उठून व्यायाम करते उठ अरे तू उठ उठ लवकर उठ जा आंघोळ बिंघोळ कर जा ए यार काय करतोय ए दादा पाच मिनिटात लगा गेला की आंघोळ किती कुठून आंघोळ करून आलाय तू उठ बर तो व्यायाम कर हा बर कर रे तर व्यायाम कर चल तुम्हाला काय भूत भीत लागलाय काय व काय मला झोप झोप लागली आला का लोक गाड्या घेऊन व्यायामला चालली उठ लवकर ए उठ काय झोपतोय सारखा मरत काळा पसरल्या म्हणे काय की चल कर व्यायाम हा झोपला काय राणे ए ए पोरा अरे काय तुला झोपेने खाल्लंय व्यायाम कर उठ लगा तुझ्या वयात मी व्यायाम केलाय म्हणून माझी तब्येत बघ कशी आहे अर्धी वयाच्या मानानं वाढत असती पण व्यायाम केल्यावर शरीर तंदुरुस्त राहत उठ बर तू उठ चल कर व्यायाम अला का काही पोरगा हाय बाबा बघितली आणि तुमच हीच का वाढली डेअरी अरे तू माझ्या डेअरी कडे तरी काय जातोय रे समजा दंड बघितलं जिमवाल्याचा दंड बघितलं बघितलं तू मोबाईल वर मी समजा बघतोय बर संद म्हणजे काय बघतोय तू तुम्ही विचार करताय ते मी मी नाही बघत बॉडीच बघतोय मी समजलो बॉडीच बघतोय काय बर बर झाला आता द्या की 10 रुपये 5 रुपये आता उठलो गे सकाळचं उठवलंय वापरत 10-20 रुपये द्या तुम्ही म्हणला गे उठलोय मी उपकारच केलं बाबा तो एक माझ्यावर उठून तुला का उठवायला परवडत नाही रे बाबा उद्यापासून तसाच झोप आणि तुला शाळेत जा वाटलं तर जा ना तर जाऊ नको तसाच ड म्हणून राहा ए पप्पा डव नाही मी मोली तुला शाळेत शाळेत फोन लावा टीचरला लखो पोरग माझ इंग्लिश बोलायला लागलंय मग लगा 100% मॉनिटर असणार आहे शंका का माझ शंका बल्ले झालं 10 रुपये द्या आता मला मी उठलो या 10 रुपये पप्पा मी तुमच्याला पुसतो बर का ए यार खिशातलं पैसे पळवलं काय
खायला काही पूर काय रे राजाओ समझ रहे हो उठ भरा सकाळ सकाळ उठ सकाळ सकाळ मनाय लागला लगे माझ्या ओनी बॉडी बिरी कल की झाला उठ किती नका नका उठ की यार जाके सकाळ सकाळ काय लावलं रे माझ्या माग तो दादा टेन्शन देऊ ना तो उशिरा झोपले तर राहते मी पुरीला गेल तर काय बेसाय कुठ झोपलो नाही काय नाही उठ उशिरा झोपलो मी तू दादा चिन्ह झालो नका उठल्यावर लय बाहेर तुला मी तो माझ्यासाठी जा उठतो मी जा काय काय व्हायचं माझ उठ की एक काम होत नका उठ की उठ दादाला मारे ना मी अहो पवन दादा उठा की सूर्य तुम्हाला भेटाय आल कसा उठला भिमून शामने बागा दादा आणि काय येड जाऊ काय येड जाऊ काय आम्ही येड जाऊ वाटलो काय तू था येड जावा हाय हाय म्हणते कसा दिवस जातोय आता सकाळ सकाळ तोंड बरं धावाय आला मला बघ बघ ए यार कोणी बोलवलंय तुला घरी माझ्या कस काय आला तू इतक्या सकाळ एक काम होत तुझ्याकडे काम काढतोय माझ्याकडे तू माझ्या मूळ स्थानी उठला काय बुक्की तर खालास करून या का तो ते तुझा अर्ग आहे तुझ्या भांडा लावलो का आमच्या माझ्याकडे उठ तू का तुझ्या मम्मी कडे देऊ मोबाईल मी पासवर्ड काढून डोक्याला तापायला लागा माझी तर जिंदगी जेंट करून टाकली या पोरात सगळ्या मोबाईल सोड आता ह्याला उठव ना चला दिदीची माझ्याकडून अगं उजरून चालली दिकी जावा बघायला तेव्हा कशी खाद्यात असती खड्डाडे Yeah.
سرق دودانا دودانا سرق 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 كنا نقول
इकडे आमचं घर आहे. लय मोठेपणा झाला. लय मारेन तसलं बोलणं. अरे शंभर बरे कडू बाहड्या खाल्लंच कि रे माझ्या तन मला दम दे आला काय भाई ना. ए आपाचा कुत्रे लका तू तर बाही लोकाला सांगायला लागली. कुठला बाही लोकर? कुठला बाही लोक आला इथं? हा बाई लोक आहे मी. होय लोकाचं खाऊन वडे दावणारा. आमच्यातलं खाल्लं नका तू. होय ग कवा खाल्लंय? तुझा घर तरी ठेवा आहे का मला? तुझा कुठं आहे ती घर? तुझ्या तुझा आपा कुठं गेलाय? डोबरमॅनची डोबरमॅन आहे वय त्याचा जीवावर तर खातो की आपा आपा खायासाठी तर येतोय की आपा आमच्या घरचं घात नाही दे. उपकर केलं काय? उपकर केलं तू काय? भांडे आला का मला वय ना छोडू भांडे. मग कशाला आलो? भांडायला आलो की? हा जा की हुडाक जा आपाला. कुठं गेलाय ती सांग त्याला मी मारतो तिथं जाऊ. जा की कुत्र्यावानी हिट गेली ना गली आपाला गुडकत मेरी काय कुठे गेलाय? जा बघ जा म्हणते नाही तुम्हाला तसं तुझ्या पोराला बोलायचं. ओय आपा हे आला दुसरा कुत्रा आपा काय म्हणते? रे माताई काय म्हणते? आला आपल्याला कुत्र समजते ती. मग कुत्रा काय की तुम्ही आपाला बोलताय आणि तसं बोलायचं. हो हाव आचल दगड बिगड. ए अर्धा जे रव अर्धा जे रव इकडे येऊ दे ना. त्याला जो प्रमातरी लेखन ते आपल्याला वाईट मला काय ग काय रे काय सोड मला. ए सोड जरती सामने राहू दे नसका भांडा एवढं सा मला भांडा आलाय आपला हुडका आलाय का मला भांडा आलाय. त्याला मारच खायचा आलाय काय की याला नरड दाबूनच मारते ग बरा खाऊन मारायला नाही मला कडू वाहड्या पाणी माझ्यातलंच तिला बोलून मला कोरड पडली. बरं आलाच की काय बाय एवढस झाडप ना आलंय आणि भांडून गेलंय डोकं माझं उठलं. हे असले कुत्रे पाळले ते घनश्याम ना माझ्या. काय घनश्याम? हा काय नाही लय निवांत आहे. काय नाही ड्रायव्हिंग करत होतो. हो ना
हाँ बर दोन मिनट होल्ड करना जरा गाड़ी साइड ला लावतो थांबा हाँ आता बोल नाही ग कुठे जाणार तुला सोडून तू तर माझी जिंदगी आहे बा समज रे म्हातारी बी आहे ग पण दोन काळजी आहे ती मला मी डबल काळजाचा माणूस आहे हा एक काळी जाय आणि एक काळीस तू हा ना हो गेल्या महिन्यातच घेतली फोर व्हीलर थांब जरा एसी कमी करतो लयच गार लागायला लागली थंड वाजा लागली मला नाही नाही एक वरच असते नॉर्मल मध्ये बाळा हो तू आली ना मस्त पैकी तुला एसी रूम मध्ये बसवून गाडीत फिरवतो निवांत ओके मध्ये हा नाही 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 मी येणार आहे तुला भेटायला हो मग जेवण झालं का नाही काय खाल्लं काय बर्गर खाल्ला असेल भातच पण लय बर्गर पिरगर हो का बर 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 आमच्या खेडेगावात नाही का मिळत बर्गर आम्ही भाकरीला चटणी लावून खात असतो तीच बर्गर असतो आमचा नाही नाही ना मी आल्यावर तुला चारेल ना बर्गर हा बर बर नक्की नक्की येणार नक्की ओके ओके कोण आला मम्मी आली बर 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 चालतंय मी पण चाललोय जरा फिरायला बाहेर मित्र कंपनी आहे सोबत ती बसलेत गाडीत मी बसलोय बाहेर हो हो चालेल चालेल ओके बाय हा हा अरे का रे मासाली चिल्ली लगा तुझ्यावर म्हातारी का काय झालं आता तू पैसे तरुण आणलंय म्हणती ती कुणाच म्हातारीच लगा यायला लागलं काय तुला म्हातारीच पैसे चोरून आणतो काय रुपये ठेवती का घरात ती लका असली आपण चोरी बिरी कल नको अल्लागा येड बिल लागलं काय तुला कशाला मी चोरी करतोय तिची हा अल्लागा तिथं रुपये ठेवून जात नाही घरात ती कशी म्हणते बघू तुझ्या खिशात नाही तर लागा दाद्या पैसे किती येतात मला अल्लागा 20 रुपये ठेवल्या तेवढ्यात राहून दे लागते तर मला काव भाऊ विडी काढीला की घरी मग तुझा कसा पिंगला कलची आई तुझी तू काय तरी तुला म्हणले असेल माझ्यावर कवा चोरी जाळ घे हा नाही बाबा तुला माहित नाही चल की घरी तुला दाखवतो कसं आहे ते चल अल्लागा गप उगे तुला काय तरी म्हणले असेल तुम्ही तुम्हाला बघितल्या वयत असते म्हणून तुम्हाला काय तरी म्हणले असेल म्हातारी गाडी नवीन घेतली काय अरे आपला ट्रॅक्टर आहे मी गेल तू घरी तुला बोलवायला आईनं दिलं तुझ्या मला जेवाय फिवाय मटन बिटन ए दिवस कुंकड उभलाय मला बघू दे आधी इकडे तर मावळाय चाललाय तुला म्हातारी मटन बिटन द्यायची वैर खायला तुम्हाला लागा उसते हाताने तुमच्याकडे हात करून आलत नाही घेतला का असलं खोट बोल जाऊ नको मला तो लका खायला म्हणजे मार मार तुला हानलं वय तुला हानलं वय लका पा तू बेरी कल नको आपण रिश्ता राहिला का ए पोरा तू माणसात लागला माझ्या आबरू करवाय काय चोरी बिरी काय केली म्हातारी तुला काय म्हणली नेमकं म्हातारी कशी म्हणली काय म्हणली म्हणली की आपण माझं पैसे चोरून नेले तर गे बस बळत काय तरी म्हणलं असतो तू म्हातारीचे पैसे चोरून नेले का म्हातारीने काय कोटभर रुपये आणून ठेवले त्या घरात रुपया दाखवत नाही मला रुपयाचा टिकली कसली असती ती मला लागलाय सांगाय चोरून नेलं पैसे नेलं तुला सांगतो मी घरी गेलं का म्हातारीला जाऊतो माझ्या कशी असती ती असं मित्र कंपनीत माझी आबरू घालवती काय पैसे चोरून नेलं काय चोरून नेलं मी काय दारू बिरू लावायत घरातलं सगळं डबं हुडकून न्यायला पैसे काढून न्यायला चोरी करायला दारू प्यायला हा उग तुला काय तर म्हणली असेल तू बघून वैतागली असेल ती बघा बाबा तुमचे तुम्ही मला म्हणली ती तुला सांगितलंय बघ तेवढं आपलं काम आहे खरंच म्हणले आयुष्यपद म्हण बर आयुष्यपद म्हणली का कुछ भी आज काय म्हातारीचं खरं नाही गड्या आज
असं जे डोकं हल्लंय माझं दाद्याचा काय तिला दावतो कसं असतं ते आज मी तरी घरात राहील नाहीतर म्हातारी तरी घरात राहील काय काय पळून जातो काय माझा जीव पळून जायसारखा झालाय कुठं पोरगी आहे कुठं काय आहे काय नाही नुसतं बोलायचं आमचं नाव आहे पोरगी आहे काय जातो कुठतरी निघून बाहेर कसं माणसं कसं म्हणते ते गाव सोडल्याशिवाय प्रगती होत नाही माणसाची बाहेर जाऊन काय काम करायचं गावात आलं की इन्शर्ट ही करून मस्त बघी येऊन काय करतोय लय मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे म्हणायचं तिकडं आपण काय करणार झाडून का काढणार कोणाचं तेच काय असतं अरे तुमच्यात नाही म्हणत मी बाहेर गावी गेल्यावर इथं काय मी शिपामी पाहावं झाडून काढा पण म्हातारीच मला काहीतरी कार्यक्रम लावावा लागला आज आपल्याला सणच व्हाय नाही चोरीची गोष्ट काय राहू दे ट्रॅक्टर करतील चालू आमचा चल चल उतर मी जातो त्या असू दे तुझा लयशी आणाय मी म्हातारीच बघतो नियोजन तू आमचं काय बघायचं म्हणा तुझा तुझं झालं ना आता तुझा बरं दाद्या तुझा आता जा जा नको 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 थांब आपण घरी जाऊन खरं खर करू म्हातारीला त्या पैसे चोरले तर काय इचिरू म्हातारीला काय चल तो यायचं बरं का मस्त सांग तुला सांगतोय पण मला काम आहे चल की 2 मिनिटं जाऊन निसतं खरं कट करून येऊ चल चल मस्त सांग चल तुला कळेल की मग मी चोर आहे का नाही ते ए पोरा थांब की जाऊ दे पण म्हातारीचं कार्यक्रम मला बघावं लागलं म्हातारी नेमकी लय जरा येड्या करा लागली नीट खेळ गेलीत ना बाहेर येऊन खेळतो माझा मला डोळ्यात बोट घातलं माझ्या बरी आता बोगा सर ए नाही चिल्ल ए तू चिल्ल आहे तू आतमधन खेळत नाही माझ्या गोट्या आहे त्याला काय गोट्या ठेव गोट्या दिख माझ्या गोट्या मारिन गोट्या ठेव चल ठेव गोट्या मीठ खेळा जात खेळ ना तर मीठ खेळ नीट उडव तुम्हाला इतक्या लांबचा कसा उडतोय तुला मी इकडं होतो मी हा इथं होतो कसं असत गावला चल दिला माझा हंट आता देऊ घालवी तुझा मी मला ओढवायचा खरं आता बघतोय मी बघतो सटकली गोटी तर जास्ती तिथंच ठेव नाही 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 सटकली ठेव तिथं हंट बरं ओके हा चिडतोय काय काय तुझ्या हातात आहे ते मांडा पैसे पहिला पासून एक एकच गोटी मान लय नको मान रिंग ना इकडं सगळं हा इकडं बाकी चल मी राजा आहे तुरंत त्या तो गलगीची आता गलगी चल यो नाही गेला गलीजवळ मी गलीजवळ येतो की आता तुला उभा उडवतो हा गल तर घे आधी गोट तुझ्याकडे आहे ते काय जायचं नाही ते म्हणत मी गोट जागरे
तू सांगायचं कुणाला मी असं केलंय त्याने आपण तसं केलं नाही म्हणलं तू नाही
पैसे चोरले तो म्हणून ती पोरग बळ सांगत असेल काय बळ सांगत असेल आणि काय असेल बाबा मला तर लय खरंच मला लय टेन्शन आलंय बघा आलं की राडा करायचं तुला टेन्शन एखादी सासू कशी सुनाला जाच करती तसा तू करती मला जाच कशाचा जाच आहे तुला गाव मध्ये फिरतोया आणि इथून घरात राडा करतोया असं वाटतं कधी कधी घरातनं निघून लांब जाओ कुठं राहाव परत वाटत म्हातारी हा एकटी मिली बिली घरात म्हणजे परत कोण बघायचं तुला माहिती शेजा पाधारी शेजा पाधारी वाटून नाही माझी मैत्रात शेजा पाधारी येते तू मेल्यावर मला फोन येईल की तुझी म्हातारी मेली तू निसा दावत पळत इथून थांबा थांबा म्हणाल तवर न्या मोर मी येतो मागण मी डायरेक्ट तिथे येईन टेकवल्यावरच हा टेकवल्यावरच याचा तू तो असं जर केलं तर मला तसं डायरेक्ट काय नाही मी एक मोहर गाडग बांधेन काय पण असू दे त्यावेळी झाली झाली गोष्ट काय जर चुकलं वाकलं तर घरात सांगत जा मला मला दोन कानठळे हलत जा पण असं बाहेर माणसात माझी काय आबरू घालून गोळी बरं नाही बाबा इथन मोहर कशाला गावात झालं आता पाहुणं राहिलं कोण आलं त्यांनी जर शेजा पाजायला विचारलं पोरग कसं आहे काय तर माणस काय म्हणतील चोर आहे घरात लायचे पैसे चोरून नेतोय काय एवढ्याशा पोराचा ऐकून आलाय पैसे चोरलं राडा खेळलाय गणू ना माझ्या बाहेर उचल काय लय मोठी टरक बर माझ्या वाकडे फेकून दिल्या उचल तीच करते की रानात न येऊन हीच करते वाकडा ठेवते लय रानात एक पण लावलं असले मी रोज उठते राग असा लय हाय वाकडावरच राग काढलाय मग काय तुझ्यावर काढते का राग मग माझ्यावरच काढायचा होता पण आपला वाकडा तुझ्यावर तू मेली बिली म्हणजे परत वाकडी कोण मेल्यावर बरं झालं की तुला ना ग बाबा कशी का असाना किती का खंदोशी असाना पण आय आहे की लय आई करते गडा खंदोस पाना आय करते का कुठली खंदोस पाना तुझी एकटी कोणच करत नाही म्हणून सांगतोय मी हाय म्हणून तर हाय तुझा हाडबाड असला ना तर कुठला असला तू होय होय आओ मी गाठी म्हणून तेवढा आहे तेवढा आहे बरं जाऊ दे चिया कर वय वय करते की चार कर कर जाऊ दे कटाळा आलाय जा की चिया कर लवकर चपाती घेऊन येतो काय चपाती ना राहू दे मला चियात प्यायचं नाही जा राहू दे कसली तलब झाली कटळून आलं माणूस की लगेच चपाती नाही आणि साखर नाही दूध नाही तुझी तू आनंद तुझी तू करून पी मला पैसा तू तर काय मग सतरा बऱ्या पहिलीला असली काम उठलं की ती काम आणि हिटलं की ती काम पुढे नसल्यावर कसं करायचं रामजी नको मला नाही पैसा चाललो मी राम एक कुस्ती लागली मैदाना नाव त्याचं दाद्या आणि दुसऱ्याचं नाव जय वाटत नाही का मंडळी घरात दोन असलं पहिलवान असावं प्रेक्षक एकदा टाळ्याने स्वागत करा त्याची ये संगर त्याला सोड नको ही जरा तानातला दिसते फोर तानातलं फोर दिसते ये सण नाही त्याला ओढून धर ए वाटत नाही का मंडळी घरात एखादा असला असता दादी अशा तरीने
दादा जिकतोय बघ तो बर आता ह्याला मी काय करतो माहिती का पाच लिटर दूध पाच तू एक किलो बदाम चारा तू एक किलो तूप चार तू म्हणजे हे वाकळत हागला पाहिजे चला पहिलवान जिकला मी तुझा वस्तू आहे की वस्तू अरे बोलतो चल जाऊ दे जाऊ दे राग कंट्रोल व्हायला जाऊ दे जाऊ दे पहिलवान जाऊ दे जाऊ दे पहिलवान रिलॅक्स रिलॅक्स झाला चला आता पाच लिटर दूध एक लिटर बदाम काय एक किलो बदाम एक लिटर तूप मला दे ए तुला नाही जा आमचा पहिलवान जिकला नगर राहू दे राहू दे बर नाही चारून आणतो